या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीला निर्बंध असल्यामुळे जागच्या जागीच गणेश मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले. या वर्षी तालुक्यात शहरामध्ये 15 तर ग्रामीण भागात 38 अशा 45 गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दिनांक 19 सप्टेंबर रोजी शहर आणि ग्रामीण मधील गणेश विसर्जन गोराडा लघु प्रकल्प राजुरा व पूर्णा येथे पार पडले आणि दिनांक 20 सप्टेंबर रोजी जामोद आणि इतर ग्रामीण भागातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केलेल्या बंदोबस्तात तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात अत्यंत शांतताप्रिय वातावरणात गणेश विसर्जन संपन्न झाले. ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, संजय राऊत, सचिन राजपूत, अमोल वणारे, अनिल सुशीर, आशिष भारती, अमोल पवार, स्वप्नील धनदर, प्रेम सिंग पवार, विनोद इंगडे, तैयब अली, शेख इरफान, अक्षय कांबळे, अनिल बुले, योगेश निंबाळकर आणि सहकारी पोलिसांच्या बंदोबस्ताखाली शांततेत सर्व प्रक्रिया पार पडली. एसआरपी आणि होमगार्डचे पथक सुद्धा गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी होते. मिरवणुकीवर निर्बंध असल्यामुळे अत्यंत शांतताप्रिय वातावरणात जागच्या जागी विसर्जन पार पडले.